नमस्कार मी अनिता आणि साई कुकिंगवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आपली आजची रेसिपी आहे ऑरेंज मिठाई पाहिल्यानंतर असं वाटतंय ना की ही मिठाई तुम्ही बाहेरून विकत आणलेली आहे हीच मिठाई आपण फक्त पंधरा मिनटामध्ये घरच्या घरीच बनवणार आहोत आणि घरात अवेलेबल असलेल्या साहित्यातूनच बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया रेसिपीला सुरुवात करण्याच्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा कारण मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तो व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल पण गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे तूप घ्यायचे पण आपलं तूप आता मेल्ट झालेलं आहे याच्यामध्ये मी एक वाटी तुमच्या घरात जी वाटी अवेलेबल असेल त्या वाटीनी मोजून घ्या बारीक रवा घेतलेला आहे जाड रवा नाही घ्यायचा आहे जेवढा तुमचा बारीक रवा तेवढी तुमची मिठाईला बाइंडिंग छान येते जर बारीक रवा नसेल तर थोडंसं मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे आणि हा रवा आपल्याला दोन ते तीन मिनटासाठी छान भाजून घ्यायचा आहे अगदी कमी गॅसवरच भाजायचा आहे नाहीतर खालच्या साईडनी तो करपायला लागतो मिठाईला त्याचा करपट वास लागतो पण ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतलेला आहे त्याच वाटीने आपल्याला थ्री फोर्थ वाटी साखर घ्यायची आहे म्हणजे अर्ध्या वाटीपेक्षा जास्त आणि त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी घ्यायचंय साखर आपल्याला वितळून घ्यायची आता हि आपली साखर पूर्णपणे वितळलेली आता आपला पाक आपल्याला जास्त पण नाही घट्ट करायचा आहे हाताला फक्त चिकट लागला की आपला पाक रेडी झालेला आहे हे पाहताला चिकट लागतोय म्हणजे आपला पाक रेडी झालेला आहे याच्यामध्ये आपल्याला आता आपण जो भाजून घेतलाय तो रवा टाकायचा आहे रवा आपल्याला छान मिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थित रवा फुलतो त्याच्यामुळे हे बॅटर खूप लवकर घट्ट होऊन जात आणि रवा टाकताना आपल्याला गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे याच्यामध्ये आपल्याला आता दोन चमचे मिल्क पावडर टाकायची आहे त्याच्यामुळे मिठाईला खूप छान टेस्ट येते आणि बाइंडिंग पण खूप छान होते मिल्क पावडर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आपल्याला आपली मिल्क पावडर पूर्णपणे मिक्स झालेली आता याच्यामध्ये मी थोडासा ऑरेंज इसेन्स टाकते त्याच्यामुळे आपल्या मिठाईला ऑरेंज फ्लेवर येईल आणि याच्यामध्येच मी थोडासा ऑरेंज कलर टाकते आहे कलर पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही नाही टाकला तरीही चालेल प कलर पूर्णपणे मिक्स झालेला आहे आणि हे प आपलं बॅटर पण असं घट्ट झालेलं आहे हे मी एका प्लेटमध्ये काढून घेते थोडंसं थंड करून घ्यायचं आहे आपल्याला पण आपल्या मिठाईचं बॅटर आता थोडंसं थंड झालेलं आहे आपण हात लावू शकतो एवढंच थंड करायचं आहे जास्त पण थंड नाही करून घ्यायचं आपल्याला मी हाताला थोडंसं तूप लावलं आहे आणि याचं गोल असं बॉल तयार करून घेते आहे हे बॅटर खूप जास्तही थंड झालं की आपल्याला त्याला शेप देता येत नाही पण मध्ये मी एक प्रेस केलं आहे फक्त आणि एक साधारण चमचा घेतलेला आहे तुम्ही घरात अवेलेबल असलेला कोणताही चमचा घेऊ शकता त्याने फक्त असा शेप द्यायचा आहे सुंदर मिठाई तयार झाली आपली याच्यावरती मी डेकोरेशन साठी थोडीशी पिस्ताचे पीसेस टाकतीये याप्रमाणे मी बाकीच्या पण तयार करून घेतेय झटपट तयार होणारी आपली ऑरेंज मिठाई रेडी आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर साई कुकिंगला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा